पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिंदेआळीमध्ये एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या युवकाने थेट खडक पोलीस ठाण्यात जखमी अवस्थेत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जखमी युवकास तात्काळ ससून रुग्णालयात रवाना केले. दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. दिवसा ढवळ्या पुण्यातील शुक्रवार पेठेत गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. दुपारी 3:30 ते 4:45 दरम्यान शिंदेआळीमध्ये फायरिंगची घटना घडलेली आहे आणि त्यातले जखमी ससूनला ऍडमिट आहेत आणि दोन मुलांच्या गटामध्ये लोकांच्या गटामध्ये ही भांडणं झालीत असं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. तर एक्झॅक्ट आता फायरिंग कोणी केलेलं आहे कारण त्यांच्या उपचार चालू आहेत. जे जखमी आहेत ते क्लिअर झाल्यानंतर त्यांच्या शिकवल्यानंतर पिक्चर क्लिअर होईल. तपास सुरू आहे. पूर्वी तर काही रेकॉर्डवरून तर काही दिसत नाही परंतु काल किरकोळ म्हणजे शिवीगाळ असं काहीतरी प्रकार झाले होते असं समजतंय. तो सुद्धा त्याची सुद्धा आम्ही खात्री करत आहोत.